नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंडा फेरवीत बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. बघा, 18 ऑगस्ट 2023 साठी तलाठी भरतीसाठी जे काही प्रश्न आले होते मित्रांनो दिवसभरासाठी, त्यातले जे काही बरेचसे प्रश्न ते रिपीट होतात मित्रांनो. 17 ऑगस्टच्या बॅच जे काही 3 शिफ्टमध्ये पेपर झाले त्यामध्ये पण ते प्रश्न रिपीट झाले होते. 18 ला पण बरेच प्रश्न असे जे की रिपीट होतात मित्रांनो. बघा, जो हा पॅटर्न असतो TCS IBPSचा तो त्याच पद्धतीचा असतो. जे काही टॉपिक्स असतात त्यावरती फिरून फिरून प्रश्न विचारले जातात किंवा सेम तेच प्रश्न रिपीट होत असतात. यामध्ये बघा, जिथून पुढं म्हणजे जे उमेदवार आहे त्यांचे पेपर आहे तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. इतर वाचण्यापेक्षा जे काही ह्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही अभ्यास करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊन जातो. मित्रांनो बघा, आता रेल्वेमध्ये वगैरे इकडं जर बघितलं तर त्या ठिकाणी पण तशाच पद्धतीचा पॅटर्न फॉलो केला जात होता आणि या ठिकाणी बरेच दिवस पेपर चालणार, त्यामुळे इथं पण असाच प्रश्न येत राहणार मित्रांनो. बघा, आता मराठीमध्ये जर पाहिलं तर प्रयोग होते, त्यानंतर मनी होत्या, कादंबऱ्या होत्या, त्यानंतर समानार्थी शब्द होतो. बघा, समानार्थी विरुद्ध हे नॉर्मल आहे, इथं काय येतात राहतात मित्रांनो. वापराच्या वाक्यात रूपांतर होतं, वाक्य बदल होते. समासावरती 1-2 प्रश्न असतात, शब्दसिद्धी असतं मित्रांनो. अलंकार, प्रयोग, वाक्यप्रचार, त्यानंतर मनी आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. आता डबल डबल येण्याचं कारण असं की सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 शिफ्टमध्ये हे प्रश्न असेच रिपीट होत गेलेले आहे मित्रांनो. त्या पद्धतीने आपण ते नोट डाऊन करतो. तो शुद्ध शब्द पण ओळखायचा होता. बघा, शुद्ध शब्द तुम्हाला इंग्लिशमधून पण येतो आहे, म्हणजे स्पेलिंग एररमध्ये येऊन असतं एक्झॅक्ट वर्ड ओळखण्यासाठी. इकडं पण त्याच पद्धतीने येतो आहे. आता इंग्लिशमध्ये पण जर पाहिलं गेलं तर तुम्हाला बघा, आर्टिकल आले होते, क्वेश्चन टॅग होते, ॲक्टिव वॉईस, पॅसिव. त्यानंतर बघा, व्हॉईसमध्ये पण परवा दिवशी पण तुम्हाला प्रश्न विचारला होता 17 ला पण. हिरर ओळखायचे असतात, 2 हिरर येतात तुम्हाला हे करण्यासाठी, स्पेलिंग मिस्टेक साठी. बघा, हा याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतोच, लक्षात घ्या. हिरर आणि स्पेलिंग मिस्टेकसाठी फ्रेजेस वाक्य देऊन त्याचा अर्थ हे करायचं असतं. त्यानंतर अँटोनी असतात, सिनॅनॉमसला एक आलता आर्टिकल होतं, फाईस, प्रिपोजिशन असतात, हिरर्स होते. बघा, सिनॅनॉमस, अँटिनॉमस, स्पेलिंग चेक असं, त्यानंतर वन वर्डमध्ये आणि वाक्य जे एक असतं त्यामध्ये तुम्हाला वाक्य करायचं असतं, 2-3 शब्द दिले असतात, त्यातून योग्य कोणतं होईल अशा पद्धतीने किंवा स्पेलिंग बनवायचं असतं, या पद्धतीने एक प्रश्न येतात. आता जी की GS मध्ये जर पाहिलं गेलं, भारत सेवक समाजाबद्दल, मांडवी नदी, लोकसंख्या. आता बघा, एक्झॅक्ट मुलांच्या लक्षात नसतं त्यामुळे ते त्या पद्धतीने फक्त बाबा एक सांगतात की अशा अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता लोकसंख्येवर काल पण प्रश्न विचारले जात होते, जनगणनेवरती परवा पण प्रश्न विचारला जातात. त्यामुळे लोकसंख्या, जनगणना याशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे टॉपिक असतात, आता जनगणना जर पाहिलं गेलं तर आपल्या जे काही 10-12 आहेत तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने त्या करून ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जातात. तर त्यातून जास्त जी महत्त्वाची गोष्ट आहे जी काही 2011 आहे ती आणि 2001 त्याची जी काही लोकसंख्येची जी काही आहे ती व्यवस्थित करून ठेवा, कारण लोकसंख्येवरती प्रश्न विचारले जातात मित्र पर्सेंटेजमध्ये. त्यानंतर बघा, दूधसागर धबधब्याबद्दल आलं, आता इस्रो, हिमालय पर्वत सेने किंवा हिमालय पर्वत कशा पद्धतीचा आहे. अल्पसंख्याक विभागासंबंधित योजना, आता परवा दिवशी अल्पसंख्य संबंधी लोकसंख्येशी आला होता, आजला योजनेशी संबंधी आला होता मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आर टी आयशी संबंधित पहिल्या दिवशी पण प्रश्न आलेले मित्रांनो. बघा, राज्यशास्त्रासंबंधी 2 प्रश्न आले होते, त्याच्यामध्ये बघा योजनेशी संबंधित एक प्रश्न आला होता आपल्या. त्यानंतर OBC घटनादुरुस्तीसंबंधी प्रश्न आला होता. 1909 आणि 1919 त्या जे काय मॉन्टेगो चेम्स वरचा जो काय कायदा आहे त्याच्याविषयी पण प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर भूगोल, जनगणना, त्यानंतर हिस्ट्री, महात्मा फुले, चिपळूणकर त्यांचं मत होतं एका वाक्याविषयी. बघा, याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जे काही समाजसुधारक मित्रांनो महत्त्वाचे जे काही 5 आहेत महत्त्वाचे, फुले, आंबेडकर, त्यानंतर शाहू, महात्मा गांधी, त्यानंतर इतर जे काही 1-2 आहेत, सावित्रीबाई फुले झालं, अजून 1-2 जे महत्त्वाचे, ते सर्व एकदम व्यवस्थित असतात, काय एवढं जास्त हे नाही, पण त्याच्यावरती प्रश्न विचारला जात होते. सायन्समधून जर पाहिलं तर पेशीविषयी विचारलं जातं मित्रांनो. करंट विषयी जर पाहिलं गेलं तर बघा, खेळ जे काही घडामोडी आगामीसाठी त्याच्या व्यवस्थित हे करा. क्रिकेटविषयी एक बुक होतं, कोणाचं होतं ते येतं. त्यानंतर साहित्य, श्यामची साने गुरुजी, अण्णाभाऊ साठेंचं एक पुस्तक विचारलेलं होतं. आता हे तुम्हाला पाहिलं गेलं तर GK मध्ये पण येऊ शकतो किंवा मराठी व्याकरणात पण ते विचारलं जाऊ शकतं. जगन्नाथ शंकर शेठ होतं. त्यानंतर मॅथ म्हणजे आपलं जर गणिताचं जर पाहिलं गेलं तर त्याचं जर पाहिलं गेलं तर बघा, टक्केवारीवर प्रश्न विचारला जातो मित्रांनो. बघा, रेल्वेविषयी नळ, बघा याच्यावरती प्रश्न फिरून फिरून 2 दिवशी आलेले आहे. याच्यावरती काय नाही, गणिताचा पॅटर्न सेम त्याच सेम फॉलो केला जातो आहे, त्यामुळे गणित त्याच पद्धतीने आणि जास्त करून हे जर टॉपिक्स केले तुम्हाला जास्त फायदा होईल इतर कारणापेक्षा. सरळ व्याज, नफा तोटा, लसावी मसावी, कामकाळ वेग. आता बघा, याच्यात कामशे काळ किंवा दोन्ही पैशीपर्यंत आपण कामकाळ वेग असं करतो की तू आज कामाविषयी उद्या काळ, त्यामुळे एकच येते, एवढं काही हे नाही. आता ट्रेनविषयी परत 85 मध्ये पण प्रश्न विचारला गेला होता, नफा तोटा, चक्रवाढ व्याज, पदावली. आता याच्यामध्ये बघा, रिझनिंगमध्ये जर पाहिलं गेलं तर
इंग्रजी अक्षरमाला उलटसुलट अक्षरांत क्रमसहित माहिती आपल्याला, त्याच्यावरती प्रश्न विचारले, 2 ते 3 मार्काला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो. सिटिंग अरेंजमेंट असते, त्याच्यावरती 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. राऊंडमध्ये सर्कलमध्ये बसवलं जातं किंवा लाईनमध्ये बसवलं जातं मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. नातेसंबंध किंवा आरशातील जे काही प्रतिमा असतात त्याच्याशी असणारा संबंध, त्यावरती प्रश्न आलेला असतो. किंवा एक रेषगुणोत्तर असतं, नंबर सिरीज एक असते, आणि एक दिशाशी संबंधित एक प्रश्न आलेला असतो मित्रांनो. बघा, त्याच्या घरापासून एवढं एवढं अंतर आहे, पूर्वेकडे वळाला, पश्चिमेकडे गेला, आता त्याच्या घरापासून तर तो अंतर आहे, ते किती ती किंवा कोण आहे, त्याच्यावरती जे काय थोडे अवघड उदाहरणं असतात ती करा, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले मित्रांनो. बघा मग अशा पद्धतीचे जे काय, बघा रिझनिंगमध्ये अजून पण प्रश्न विचारले जातात मित्रांनो, परंतु आपल्याकडे एवढेच प्रश्न आलेले आहे. त्यामुळे हे प्रश्न आहे ना हे व्यवस्थित करा, कारण ह्याच्यावरती जर तुम्ही परवा दिवशी जर 17 तारखेचा जर पेपरची शिफ्ट पाहिली आणि त्याचे क्वेश्चन आणि 18 पूर्ण जर क्वेश्चन पाहिले तिन्ही शिफ्टचे मतामताचे, तर हे क्वेश्चन रिपीट झालेले मित्रांनो त्याच्यामध्ये जर पाहिले गेलं. फक्त काही ज्यात होतं आहे मराठी व्याकरणात एवढं, फक्त जी के जी एस एवढं काही होत नाही, आपल्याला अंदाज लागत नाही याच्यामध्ये, परंतु जी के जी एस या पद्धतीने जरी केलं तर नक्की फायदा होईल मित्रांनो. बघा, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, झाला चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमच्या जे काही मित्र असतात ज्यांच्या आगामी पेपर बाकी त्यांच्यापर्यंत व्हिडिओ बसा. धन्यवाद मित्रांनो.